मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभेच्या रिंगणामध्ये उमेदवार उतरवणार, मात्र समीकरण न जुळल्यास सगळ्यांनाच पाडणार, इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश। जिथे मराठा उमेदवार निवडून येईल तिथेच उमेदवारी देऊ, बाकी ठिकाणी एससी एसटी उमेदवाराला निवडून आणू, मात्र आपल्या अटी मान्य असल्याचं त्यांच्याकडून लिहून घेऊ, जरांगेंचं वक्तव्य। निवडणुकीमध्ये उतरू मात्र यामुळे मराठा समाजाच्या लढ्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन। आंतरवाली सराटीमधील बैठकीपूर्वी जरांगेंचा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा, फडणवीस क्रूर माणूस, आमचा आनंद हिरावून घेतला, त्यांना सुट्टी नाही, जरांगेंची टीका। आम्ही आरक्षण मागितलं तर आम्हाला फक्त 1500 रुपये दिले, मात्र ज्यांनी आरक्षण मागितलं नाही त्या 15 जातींना आयुष्यभराचं आरक्षण दिलं, मनोज जरांगेंची टीका। संभाजीनगरमध्ये जरांगे पाटील यांनी घेतली मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नेमानी यांची भेट, दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा। धाराशिवमधल्या वाघोलीमध्ये मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी, तुळजापूर मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार अण्णासाहेब दराळेंना ग्रामस्थांनी परत पाठवलं। बेकायदा मागणी करायची आणि लोकांना कोणाच्या तरी दावणीला बांधून नेऊन बांधायचं, जरांगेंच्या स्टॅम्पला कोण ऐकणार, मनोज जरांगेंच्या निर्णयावरती लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया। देशामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे कोणी निवडणूक लढवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न, इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत, या जरांगेंच्या वक्तव्यावरती शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतरांना संधी। भाजपच्या पाठोपाठ शिवसेनेची पहिली यादी येण्याची शक्यता, शिवसेनेच्या 50 उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची आज महत्वाची बैठक। परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी उद्या जाहीर होणार, परिवर्तन महाशक्ती उद्या आपले 75 उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद, सगळं ठरलंय, उद्या जागा वाटप जाहीर करणार, महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर अनिल देसाई यांची माहिती। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पुढे ढकलली, उद्या झारखंड आणि भाजपची एकत्र बैठक होणार। महाविकास आघाडीमधले मतभेद सोडवण्यासाठी शरद पवार यांचा पुढाकार, काँग्रेसच्या दिल्लीमधील नेत्यांशी पवारांनी फोनवरून चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। शिंदेच्या शिवसेनेचे 5 मतदारसंघ भाजपनं खेचून घेतले, धुळे शहर, अचलपूर, देवळी, नालासोपारा आणि उरण मतदारसंघामध्ये भाजपकडून उमेदवारांची घोषणा। 6व्यांदा उमेदवारी दिल्याबद्दल फडणवीसांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार, जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न असेल, देवेंद्र फडणवीस यांची एक्स पोस्ट। नागपूरच्या कामठी मतदारसंघामधून विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापलं, कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी, 2019 बावनकुळेंच्या जागी सावरकरांना देण्यात आली होती उमेदवारी। भाजपची पहिली यादी जाहीर, पहिल्याच यादीमध्ये अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांचं नाव, नांदेडच्या भोकर मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर। लोकसभेत पराभव झालेल्या उमेदवारांना भाजपकडून पुन्हा एकदा संधी, बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार तर मुलुंडमधून मिहीर कोटेचा निवडणूक लढवणार। मुंबईमधील भाजपचे 14 उमेदवार जाहीर, पश्चिम उपनगरांमध्ये 7 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी, तर वर्सोवा आणि बोरिवलीमधून अद्यापही घोषणा नाही। कल्याण पूर्वमधून भाजपकडून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी, सुलभा गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेल्या गणपत गायकवाड यांच्या पत्नी। निलेश राणेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, येत्या 2 दिवसांमध्ये निलेश राणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आणि त्यानंतर कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी घोषित होणार। इंदापूरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्ता भरणे उमेदवारी अर्ज दाखल करणार, 25 ऑक्टोबरला अजितदादांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार असल्याची भरणे यांची माहिती।
नाना पटोले आणि संजय राऊत असेपर्यंत महाविकास आघाडीचं जागावाटप अशक्य. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा टोला. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून मारामाऱ्या सुद्धा होतील, मिटकरींचं वक्तव्य. ज्योती मेटेंचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश. शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याच्या नंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय. पक्ष देईल ती धुरा सांभाळणार, ज्योती मेटे यांची माहिती. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघामधून माजी आमदार नरसय्या आडाम निवडणूक लढवण्यावरती ठाम. 28 तारखेला हजारो कार्यकर्त्यांसह माकपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार, आडाम यांची माहिती. राजेंद्र शिंगणेंनी अजित पवारांची साथ सोडल्याच्या नंतर गायत्री शिंगणे अजित पवारांच्या भेटीला. गायत्री शिंगणे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का, अशीही चर्चा. बीडच्या गेवराईमध्ये वंचितकडून विधानसभेसाठी प्रियंका खेडकर यांना उमेदवारी. महायुतीकडून विजयसिंह पंडित आणि महाविकास आघाडीकडून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, त्यामुळे मराठा उमेदवारांच्या समोर ओबीसी चेहरा देऊन वंचितची खेळी. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएममधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर. उमेदवारी देताना इम्तियाज जलील पैसे घेत असल्याचा प्रदेश कार्याध्यक्ष गफ्फार कादरी यांचा आरोप. पेण सुधागड मतदारसंघामधून वैकुंठ पाटील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. विद्यमान आमदार रवी पाटील यांचा मुलगा वैकुंठ पाटीलला भाजप युवा वर्गामधून पसंती. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आणखी एका आरोपीला अटक. राजस्थानावरून हत्यारं आणल्याचा संशय असलेल्या भगवंत सिंगला बेलापूरमधून अटक. आतापर्यंत 9 जणांना अटक. गोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणामधील पीडितेला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई. विधी सेवा प्राधिकरणाकडून मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत पीडितेला मदत. पुणे शहरामधील 750 सीसीटीव्ही कॅमेरे मेंटेनन्स अभावी बंद अवस्थेत, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. राष्ट्रवादीचे माजी युवाध्यक्ष बाळा बांगर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. भर रस्त्यामध्ये एका व्यक्तीवरती गोळीबार केल्याचा बांगर यांच्यावर आरोप. यवतमाळच्या झरी जामणीमध्ये देवस्थानाची जमीन परस्पर विक्री करून त्या ठिकाणी कोळसा खाण सुरू. निषेधार्थ भक्तांकडून कोळसा खाण क्षेत्रामध्ये आंदोलन. आयुर्विमा आणि आरोग्य विमा होणार स्वस्त. विम्याच्या हप्त्यावरील जीएसटी कमी करण्याच्या संदर्भात मंत्री गटाच्या बैठकीत निर्णय. सोन्यासह चांदीच्या दरामध्ये सुद्धा वाढ. सोनं प्रतितोळा 80,000 रुपयांवर तर चांदीच्या दरामध्ये 3,000 वाढ. चांदी 97,000 रुपये किलो. दिवाळीमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी पुन्हा एकदा सज्ज. मुंबई विभागामधल्या आगारामधून 250 गाड्यांचं नियोजन. 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये सोडणार जादा बसेस. नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. 10 ते 12 गावांमधील पिकंही उद्ध्वस्त. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हतबल. खासदार भास्कर भगरे आणि आमदार शिरीष कोतवाल यांच्याकडून पाहणी. रायगडच्या जिते इथे राहणाऱ्या सूरज ठाकूरचा मृतदेह रावी खाडीमध्ये सापडला. 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सूरजचा खाडीच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू. या घटनेचा अधिकचा तपास सुरू. दिल्लीमधील रोहिणी परिसरामधील प्रशांत विहार परिसरामध्ये मोठा स्फोट. स्फोटाच्या आवाजाने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर पोलीस सतर्क. हल्ल्याचा कट रचल्याची पोलिसांना शंका. दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी. राजस्थानमधल्या करौली धोलपूर महामार्गावरती भीषण अपघात. सुनीपूर गावाजवळ खासगी बसची टेम्पोला धडक. अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 8 मुलांचा समावेश. श्रीलंकेमध्ये मालगाडीच्या धडकेमध्ये 2 हत्तींचा मृत्यू. हत्तींचा कळप. रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अपघात. इस्रायलच्या हल्ल्यानंतर बैरूतच्या दहिया भागामध्ये मोठा स्फोट. नागरिकांना परिसर रिकामा करण्याचा इशारा. इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये बैरूत महामार्गावरती 2 जणांचा मृत्यू. मृतांच्या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती नाही.
सिन्वरच्या मृत्यूनंतर कराचीमध्ये प्रार्थना सभा, नागरिकांकडून सभेमध्ये पॅलेस्टाईन आणि हमासच्या समर्थनार्थ निदर्शना। हमासमधील ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायलमध्ये निदर्शनं, ओलिसांची तात्काळ सुटका करण्याची ही मागणी। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।